गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आज आपण प्रैक्टिस सेट 1.2 पाहत आहोत। त्यामध्ये क्वेश्चन 1 आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स एंड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आंसर। आता इथे आपल्याला 3 सेट दिले आहे, यापैकी कोणता इक्वल सेट आहे आणि कोणते नाही आहे ते आपल्याला सांगायचं। तर पहिला सेट दिला आहे, ए इक्वल टू इन करी ब्रॅकेट एक्स 3x-1=0। इथे इक्वेशन दिलं आहे, तर सगळ्यात पहिले आपण इक्वेशन सॉल्व करू। 3x-1=0, तर देन 3x = काय येईल, 2+1, 3x = 3। यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय भेटेल, 1। इथे आपण इक्वेशन 1 दिलं। त्यानंतर सेकंड सेट घेतला आपण, बी एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोझिट। जो एक्स आहे हा नॅचरल नंबर आहे, पण तो प्राईम पण नाही आहे आणि कंपोझिट पण नाही, असा नंबर कोणता आहे, फक्त आहे 1। याला आपण इक्वेशन दिलं 2। त्यामध्ये सी नंबरचा सेट आहे, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, एक्स लेस दॅन 2। 2 लहान असलेला नॅचरल नंबर एकच आहे फक्त, x = 1। फ्रॉम 1, 2 अँड 3, म्हणजे या तिन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू सेमच मिळाली, म्हणजे हा काय आहे, इक्वल सेट आहे, बिकॉज दे कंटेन सेम एलिमेंट 1। देन क्वेश्चन नंबर 2, डिसाइड विदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव रिझन फॉर युअर आन्सर। इव्हन प्राईम नंबर कोणता आहे, फक्त आहे 2। 2 इज द ओनली वन इव्हन प्राईम नंबर सेट ए। आणि सेट बीमध्ये हे इक्वेशन आपण सॉल्व करू, 7x-1=13। 7x = 13+1=14, x = 14/7, x = 2। इथे पण 2 आलं आणि इथे पण 2 आलं, म्हणजे हा काय इक्वल सेट आहे आणि दे कंटेन सेम एलिमेंट 2। विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट, वाय। ह्या 3 सेटपैकी कोणते एम्प्टी सेट आहे ते आपल्याला सांगायचं आणि रिझन पण सांगायचं। तर पहिला सेट दिला आहे आपल्याला, ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0। 0 लहान असलेला नॅचरल नंबर आहेच नाही, तर पहिला सेट काय येईल, एम्प्टी सेट, ए इज अन एम्प्टी सेट। बी x² = 0 आहे, तर x = 0 येईल, म्हणजे याच्यामध्ये एक एलिमेंट कंटेन होते 0, म्हणजे बी जो आहे हा एम्प्टी सेट नाही आहे। सेट 3 दिला आहे आपल्याला, 5x-2=0। 5x = 2, x = 2/5, म्हणजे हा जो 2/5 आहे हा नॅचरल नंबरमध्ये बिलॉंग नाही करत। तर मग हा जो सेट आहे हा काय झाला, मग एम्प्टी सेट झाला, सी इज अन एम्प्टी सेट। राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट। आता यापैकी आपल्याला कोणते फायनाईट आहे आणि कोणते इनफायनाईट आहे ते सांगायचं आहे। x < 10, x इज अ नॅचरल नंबर, नॅचरल नंबर्स टेनपेक्षा लहान असणारे लिहायचे आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे हा सेट काय झाला, फायनाईट सेट झाला। y < -1, y इज अन इंटीजर, -1च्या आधीचे कोणते इंटीजर्स येते, -2, -3, -4, -5, या आधी पण खूप सारे येते, म्हणजे इकडे इन्फायनाईट नंबर्स येतात, म्हणजे बी सेट जो आहे तो इन्फायनाईट सेट आहे। सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास, आपल्या क्लास 9 जे स्टुडंट्स आहे तो सेट फायनाईट आहे की इन्फायनाईट हे सांगायचं आपल्याला। द सेट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास इज काउंटेबल, आपण आपल्या क्लासमध्ये स्टुडंट काउंट करू शकतो ना, तर म्हणजे सेट सी काय झाला, इन्फायनाईट सेट झाला। सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज, आपल्या विलेजमध्ये जे पीपल आहे तो कोणता सेट आहे, म्हणजे द नंबर ऑफ पीपल इन अ विलेज इज काउंटेबल, जे आपण आपल्या विलेजमध्ये जे पीपल आहे ते आपण काउंट करू शकतो, त्यामुळे हा काय झाला, फायनाईट सेट झाला। सेट ऑफ ऍपरेटस इन लॅबोरेटरी, सेट ऑफ ऍपरेटस इन अ लॅबोरेटरी इज नॉट लार्ज, म्हणजे जे ऍपरेटस आहे ते पण काउंटेबल असतात, म्हणजे हा पण काय झाला, फायनाईट सेट झाला। सेट ऑफ होल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स आपल्याला माहीत आहे इनफायनाईट सेट आहे, ते अनकाउंटेबल नंबर्स असतात, द सेट ऑफ होल नंबर इज अनकाउंटेबल, देअरफोर दिस इज इनफायनाईट सेट। सेट ऑफ रॅशनल नंबर, इथे पण हेच रिझन येते, द सेट ऑफ रॅशनल नंबर इज अनकाउंटेबल, देअरफोर दिस इज इनफायनाईट सेट।